Microbes as a source of food. Microbes as a source of food. Some microorganism. For example, fungus. Fungus means mushroom. Mushroom आपल्याला माहित आहे आपण काय म्हणतो भूचत्र म्हणतात त्यामध्ये भूचत्र म्हणजे फंगस ते फंगस तंत किंवा काय म्हणतो मायसिलिय म्हणतो आपण हे मायसिलिय सबस्ट्रेट मध्ये असते अचानक त्याच्यावरनं असं एक छत्री सारखं तयार होतो त्याला आपण ऍक्च्युअली ते मशरूम म्हणायचं बरोबर का नाही ते मशरूम मध्ये स्पोर तयार होतं त्याच्या आत पाण्यासारखं पुस्तकाचे पाण्यासारखं असते बिटवीन त्याचं स्पोर तयार होणार आहे स्पोर पुढे बाहेर फेकणार आहे आणि नंतर ते खाली पडले तिथं असं तंतू सारखं असं तयार होतो हे त्याचे स्वभाव आहे आता आपण हे छत्री सारखं दिसणार आहे ना त्याला आपण नेमकं त्याला मशरूम म्हणतात हे मशरूम मध्ये एनर्जी झिरो असणार आहे प्रोटीन्स भरपूर आहेत यात फॅट फार कमी असणार आहे कार्बोहायड्रेट फार कमी आहे विटामिन्स त्यामध्ये भरपूर आहे त्यामुळे त्याने आयडियल फूड म्हणून ते काम करतो म्हणजे मायक्रोब डायरेक्ट आपण फूड म्हणून वापरणार त्याला एक्झाम्पल आहे काय मशरूम डायरेक्टली आपण फूड वापरणार आहे हे शिजून आपण खाणार म्हणजे मसाल्यावर टाकून ते खाणार त्याची आमटी करणार आहे ते फ्राय करून घेणार आहे त्याचा फायदा म्हणजे ते आता कॅलोरी नाहीच आहे कॅलोरी डेंजरस आहे कॅलोरी म्हटलं तर पुन्हा आपल्या बॉडीमध्ये आले ते फॅट तयार होतं आपले वजन वाढण्याचं मेन कारण म्हणजे कॅलोरी आहे सर हे कॅलोरी त्यामध्ये झिरो आहे आणि प्रोटीन आपल्या शरीराला फार गरजेचं आहे हे प्रोटीन त्यामध्ये भरपूर आहे विटामिन गरजेचं आहे कार्बोहायड्रेट फार कमी आहे त्यामध्ये कार्बोहायड्रेट पाहिजे आपल्याला पण त्यामध्ये फार कमी आहे त्यासाठी आपण राईस वापरणार आहे ओके असं एक डायरेक्ट फूड म्हणून वापरणार आहे मायक्रोब्स आहे मशरूम तसंच एक सिंगल सेल प्रोटीन म्हणून एक कन्सेप्ट आहे सिंगल सेल प्रोटीन म्हणजे काय आहे सिंगल सेल म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण स्पिरुलिना म्हणून एक एक्झाम्पल घ्यायचं स्पिरुलिना सर नंतर त्याचे एक्सप्लेनेशन करणारच आहे स्पिरुलिना हे स्पिरुलिना एक सियानो बॅक्टेरिया आहे ओके आणि क्लोरल आहे तुम्हाला माहिती आहे क्लोरल आहे युनिसेल्युलर आहे क्लोरलला युनिसेल्युलर बॅक्टेरिया होतं ऍक्च्युली ते आल्गी आहे पण सध्या त्याला प्रोटिस्टमध्ये ठेवलेलं आहे सो दिस स्पिरुलिना सियानो बॅक्टेरिया आणि क्लोरलला हे काय करायचंय त्यामध्ये प्रोटीन्स भरपूर आहे याच्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे त्यामुळे ते फॅक्टरीमध्ये स्पिरुलिना आणि क्लोरलला जाणे मोठ्या टँकरमध्ये त्याचे वाढ करायचे असं टँकर म्हणजे अनेक गॅलन पाणी बसणारे टँकर असतं त्या टँकरमध्ये हे स्पिरुलिना किंवा क्लोरलाचे वाढ करायचे सर भरपूर असं वाढल्यानंतर आपण काय करायचं त्यातले पाणी सोडायचं पाणी बाहेर सोडायचं पाणी बाहेर सोडल्यानंतर तिथं काय शिल्लक राहणार आहे हे स्पिरुलिना किंवा क्लोरलला तिथे शिल्लक राहणार आहे नंतर काय करायचं ते ड्राय करायचं हे पूर्णपणे ड्राय करायचं ड्राय केल्यानंतर ते पावडर तयार होतं हे पावडर लहान मुलाचं तब्येत सुधारण्यासाठी किंवा आपण सुद्धा मोठ्या माणसाला सुद्धा तब्येत सुधारण्यासाठी त्यामध्ये प्रोटीन भरपूर असल्यामुळे ते प्रोटीन आपण डायरेक्ट वापरू शकते याला म्हणायचं सिंगल सेल प्रोटीनच म्हणजे स्पिरुलिना ते एकच आहे ना त्याचं अनेक त्या सेलमधून आपण प्रोटीन काढतो म्हणून त्याला सिंगल सेल प्रोटीन म्हणायचं आहे इट इज ऍक्च्युअली डेड अँड ड्राईड सेल आहे सर डेड अँड ड्राईड सेल्स ऑफ द मायक्रोब लाईक बॅक्टेरिया आल्गे मोल्ड म्हणजे फंगस ईस्ट हे सुद्धा आपण हे सिंगल सेल प्रोटीन साठी वापरू शकतात ओके सो दॅट इज द SCP सिंगल सेल प्रोटीन साठी वापरणार आहे ओके आता त्यामध्ये सम मशरूम्स आहे अँड ट्रफल्स डायरेक्टली युज्ड एज अ फूड ऑलरेडी मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे ते भूचत्र म्हणतो आपण डायरेक्टली आपण त्याचे फूड म्हणून ते वापरता येते ओके दे प्रोड्यूस द फ्रुटिंग बॉडीज दिस इज द फ्रुटिंग बॉडीज अँड विच इज एडिबल हे एडिबल आहे ओके ऍट द सेम टाइम ते फ्रुटिंग ऑलरेडी आपण सांगितलं त्यामध्ये फ्री शुगर फ्री आहे शुगर फ्री म्हणजे काय त्यात एनर्जी फार कमी आहे फॅट त्यामध्ये नाहीच आहे रिच इन प्रोटीन्स आणि विटामिन्स प्रोटीन्स विटामिन्स मिनरल्स आणि अमिनो ऍसिड त्यामध्ये भरपूर आहे त्यामध्ये व्हेरी गुड आयडियल फूड आहे ते वापरण्यासाठी ओके सर कॅलोरी फॉर फूड फ्रुटिंग बॉडी लो कॅलरी आहे कॅलरी नसल्यामुळे आपल्याला ते त्रास होणार नाही सर हे ऍक्च्युली स्पिरुलिनाचे पॅकेट आहे पॅकेट आपल्याला डीमार्ट असं ठिकाणी ते विकत मिळत आहे सर हे स्पिरुलिनाचे पावडर आहे हे स्पिरुलिना समुद्रामध्ये असते ते पकडायचे आणि त्याचे ग्रोथ करायचे त्याचे कल्टिवेशन करायचे आणि ते ड्राय करायचे आणि पावडर तयार करायचे पावडर ते पॅकेटमध्ये भरून किंवा ते आपण ते लहान मुलाला काय देतो त्यामध्ये दूध देतो दूध मध्ये मिक्स करून द्यायचे ओके सो दॅट इज ते मायक्रोब्स सोर्स ऑफ द फूड आता त्यामध्ये डायरी प्रॉडक्ट एक आहे डायरी प्रॉडक्ट म्हणजे दूध आणि दुधामधून मिळणारे जे प्रॉडक्ट आहे त्याला आपण काय म्हणतो डायरी प्रॉडक्ट म्हणतात सर ते डायरी प्रॉडक्ट तयार करण्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं एक बॅक्टेरिया लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया म्हणते
त्याला आपण लॅब म्हणतात, LAB. लॅब म्हणजे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. त्यामध्ये एक एक्झाम्पल आहे लॅक्टो बॅसिलस बॅक्टेरिया. सर आपण हे लॅक्टो बॅसिलस बॅक्टेरिया दुधामध्ये ऍड केले, ते दूध नासणार आहे आणि ते काय तयार होणार आहे, कर्ड तयार होतो. सर कर्ड, हे कर्ड तयार झाले, ते कर्ड मध्ये पुन्हा विटामिन B12 वगैरे जास्त आहे. कर्ड मध्ये, कर्ड मध्ये काय इथं रिॲक्शन आहे, म्हणजे आपण मिल्क, मिल्क मध्ये कुठले शुगर असणार आहे, मिल्क मिल्क मध्ये लॅक्टोस आहे. सर लॅक्टोस, हे लॅक्टोस स्प्लिटिंग होणार आहे. लॅक्टोस स्प्लिटिंग झाले तिथं गॅलॅक्टोस, गॅलॅक्टोस प्लस ग्लुकोज तयार होणार आहे. ओके, हे युनि हे मोनोसॅक्राइड आहे. दिस मोनोसॅक्राइड युसिंग फॉर द एनर्जी, त्यातून एनर्जी काढते आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम ते वापरून जगणार आहे. ओके, असं तयार होण्याच्या आधी इथं लॅक्टिक ऍसिड तयार होतो, मध्याने इथं लॅक्टिक ऍसिड तयार होणार आहे. लॅक्टो लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया जर इथं टाकले तिथं लॅक्टिक ऍसिड तयार होतो. हा लॅक्टिक ऍसिड मुळे ऍसिड ऍसिड आहे, त्यामुळे pH फार कमी असणार आहे. त्याचे pH नियर अबाउट 4.5 च्या आसपास असणार आहे. हे लो pH मध्ये किंवा ऍसिड मीडियम मध्ये हे मिल्क काय, तर मिल्क मध्ये जे प्रोटीन आहे ते प्रोटीन म्हणजे त्याला केसिन प्रोटीन म्हणतो आपण, केसिन. सर हा केसिन प्रोटीन डी नेचर होणार आहे. सर इट डी नेचर, म्हणजे डी नेचर म्हणजे काय, घट्ट होणार आहे, म्हणजे कोयागुलेट होणार आहे किंवा डी नेचर होणार आहे. हे डी नेचर झाले तिथे आपल्याला काय मिळणार आहे, दही मिळणार आपल्याला. सर आपण म्हणते की नाही, मिल्क मध्ये मिल्क 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 बाद झाले तिथं दही तयार होतो. दही तयार होत असताना ऍक्च्युअली नेमकं काय होतो, तिथं लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया काम केलं असतं. लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियाचं ग्रोथ होतं. कसं ग्रोथ होणार आहे, लॅक्टोस कन्वर्टिंग इंटू गॅलॅक्टोस आणि ग्लुकोज ते एनर्जी तयार करतो. असं रिॲक्शन होत असताना तिथं लॅक्टिक ऍसिड तयार होतो. लॅक्टिक ऍसिड ऍसिड आहे, त्यामुळे हे दूध मध्ये असलेले केसिन म्हणून प्रोटीन आहे, ते प्रोटीन डी नेचर होणार आहे. असं डी नेचर झाले आपल्याला हे दूध बाद झालेलं किंवा ते असं घट्ट झालेलं दिसतंय, त्याला आपण काय म्हणतो, कर्ड म्हणतात. ओके, सो इथं सुद्धा फर्मेंटेशन झालेलं आहे. फर्मेंटेशन झाले म्हणजे ग्लुकोज आणि ते गॅलॅक्टोस आणि ग्लुकोज दिस अंडर गोईंग ग्लायकोलायसिस, पायरुविक ऍसिड तयार होतो. पायरुविक ऍसिड मधून तिथे लॅक्टिक ऍसिड तयार होतो, अल्कोहोल तयार होणार नाही आणि कार्बन डायऑक्साइड पण तयार होणार नाही. ओके, म्हणजे इथं फर्मेंटेशन रिॲक्शन होतात. इथे फर्मेंट लॅक्टोस शुगर मिल्क लॅक्टिक ऍसिड. ओके, लॅक्टिक ऍसिड कोस कोयागुलेशन ऑफ द पार्शियल डायजेशन ऑफ द मिल्क प्रोटीन, हे केसिनला डायजेशन करतो. मिल्क इज चेंज इंटू कर्ड, त्यामुळे काय होतो, तिथं कर्ड तयार होतो आणि त्याच्याबरोबर योगर्ट आणि चीज पण तयार होतो. चीज चीज आपल्याला माहिती आहे आणि योगर्ट पण तयार होतो इथे. योगर्ट म्हणजे हे ताक तयार होतो इथे, म्हणजे दही ताक आणि चीज तयार होतो. ह्या पद्धतीनं ते तयार होणार आहे. द स्टार्टर आपल्याला माहिती आहे, आपण जर घरामध्ये एक महिन्यावर आपण घरामध्ये नव्हतो, आपण आता एक महिन्यानंतर आपल्या घरी परत येणार आहे, मग आपल्याकडे ते दूध बाहेरून आणू शकते, पण आपल्याकडे काय नसते, आपल्याकडे दही नाहीच आहे. आपण दही तयार करायचं आहे, त्यासाठी आपण काय करणार आहे, शेजारच्या घरामध्ये जाऊन एक इनोकुलम, म्हणजे एक चमच्यावर आपण काय घेतो, एक चमच्यावर वन स्पून किंवा एक चमचा वन स्पून आपण काय घेणार आहे, दही घेणार आहे. ओके, हे दहीला आपण ते एक चमचे दही घेतलं नाही, त्याला आपण काय म्हणायचं, त्याला इनोकुलम म्हणायचं. इनोकुलम, सर इनोकुलम, हा इनोकुलम आपण काय करणार आहे, आपल्याकडे दूध आहे तर दूध मध्ये टाकणार आहे. एक चमचा हे दही शेजारचे कडून आणलेले, त्याला आपण काय म्हणतो, त्याला इनोकुलम म्हणतो आपण. हे इनोकुलम आपल्या दुधामध्ये टाकणार आहे आणि दुधामध्ये टाकले एक 4-5 तासाने जर बघितलं तिथं कर्ड तयार झाले दिसते. कशामुळे झालेला आहे, हा इनोकुलम म्हणून आपण शेजारीकडून आणलेले ते ताकाने किंवा ताक असेल किंवा कर्ड असेल, ते कर्ड मध्ये मिलियन्स ऑफ द लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया होतात. ते बॅक्टेरिया हे रिॲक्शन करणार, तिथे करत असताना लॅक्टिक ऍसिड तयार होतो आणि लॅक्टिक ऍसिड केसिनला डी नेचर करणार आहे आणि तिथं दही तयार होणार आहे. ओके, सो दिस इज द लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया आहे, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. आणि इथे चीज आहे, इथे जे दाखवलेलं आहे ती चीज तयार झालेला आहे. सो दिस इज द लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, इथे जे दाखवलेलं आहे दिस इज द लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. ओके, हे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया आणि इथे चीज तयार केलेले आहे. ओके, सो हियर इज कर्ड, प्रिपेअरिंग कर्ड बाय द इनोक्युलेटिव्ह मिल्क ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि बटर मिल्क, बटर मिल्क म्हणजे काय आहे, ताक म्हणतो आपण, त्यासाठी बॅसिलस बॅक्टेरिया वापरले. चीज तयार करण्यासाठी सुद्धा वापरतो हे चीज. हे चीज आहे, चीज पूर्ण डिफरंट टाइप ऑफ फ्लेवर आहे. ते बाजारमध्ये गेले त्याचे टेस्ट पण वेगळं असतं आणि ते दिसायला कलर पण वेगळा असतं. त्यातले एक पर्टिक्युलर चीज आहे, स्विस चीज म्हणून एक चीज आहे, स्विस चीज. हे बघा, दिस इज द स्विस चीज, स्विस. सॉरी, एक पर्टिक्युलर टाइप चीज आहे, स्विस चीज. हे स्विस चीज तयार करण्यासाठी
आपण वापरणारे एक बॅक्टेरिया आहे, ते बॅक्टेरियाचं नाव आहे प्रोपियोनो बॅक्टेरियम. हे बघा इथं प्रोपियोनो बॅक्टेरियम, सॉरी दिस इज प्रोपियोनो बॅक्टेरियम शर्माणी. हा बॅक्टेरिया वापरले काय तयार होणार आहे, सिस चीज तयार होणार आहे. आणि आपण प्रोपियोनो बॅक्टेरियम रोकुफर्ट म्हणून एक आहे, पेनिसिलियम नको, हेच घ्यायचं आपण. प्रोपियोनो प्रोपियोनो बॅक्टेरिया पी रोकुफर्ट, रोकुफर्ट आर ओ क्यू यू ई एफ ओ आर टी आय, हे स्टेट एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. प्रोप्युनो बॅक्टेरिया रोकुफर्ट जर वापरलं आपल्याला काय मिळणार आहे, रोकफर्ट चीज मिळणार आहे. आणि आणि केमबर्ट चीज पाहिजे असेल तर आपण या पेन्सिलियम रोकफर्ट वापरायचे. त्यांनी म्हणलेले पेन्सिलियम रोकफर्ट वापरले, रोकफर्ट चीज तयार होतो. आणि आणि कॅमिबर्ट चीज तयार करण्यासाठी काय वापरतो, पेन्सिलियम कॅम्बर्टी वापरलं ते मिळणार आहे. पण एनसीआरटी टेक्स्ट बुक मध्ये ते वेगळं दिलेलं आहे. प्रोपियोनो बॅक्टेरियम शर्माणी वापरलंय, सिस चीज मिळणार आहे. आणि प्रोपियोनो बॅक्टेरिया रोकफर्ट वापरलंय, रोकफर्ट म्हणून एक चीज आहे ते मिळणार आहे. ओके, स्टेट बोर्ड मध्ये हे अभ्यास करायचं आहे. आणि नीट परीक्षेसाठी हे प्रोपियोनो बॅक्टेरिया रोकफर्ट सांगायचं. ओके, सो दॅट इज द कर्ड. आणि दिस इज द बॅक्टेरिया, कुठले बॅसिलस बॅक्टेरिया.